नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रणाली प्रणाली प्रताळे। मी आत्ता 5वी अ मध्ये शिकते। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किरकटवाड, तालुका हवेली, जिल्हा पुणे। मी तुमच्यासमोर आता तुम्ही आता तुमच्यासमोर सादर करीत आहे वक्तृत्व विषय, कोरोना काळातील खरे देवदूत। कोरोना हे संकट आपल्या जगावर खूप मोठं संकट आहे। कोरोना हा संसर्ग आपल्या जगामध्ये मार्चपासून सुरू आहे। कोरोना हे संकट खूप मोठा संसर्ग आहे। कोरोनामध्ये आपण बाहेर पडू नये, सॅनिटायझर मास्कचा वापर करावा असं आपल्याला पोलीस, डॉक्टर, कर्मचारी, सफाई कामगार नेहमी सांगत असतात। कोरोना या काळामध्ये पोलीस, डॉक्टर, कर्मचारी, सफाई कामगार, अत्यावश्यक सेवकही बाहेर जातात। अत्यावश्यक सेवक म्हणजे पोलीस डॉक्टर सफाई कामगार कर्मचारी असतात। बाकीचे लोक बाहेर पडत नाहीत। अत्यावश्यक सेवकही कार्यालयामध्ये जातात व बाकीच्या लोकांचे कार्यालये, लहान मुलांचे शाळा कॉलेज बंद आहे। कोरोना संकटाने सगळं जग हादरून लावलं आहे। कोरोना एका गावात, एका देशात नाही तर सर्व देशांमध्ये आहे। कोरोनाने एक देश सोडला नाही की त्या देशामध्ये कोरोना नाही, असं कोणतेही देश, जिल्हा, गाव, पुणे नाहीये। कोरोनावर फक्त डॉक्टरच उपाय व लस शोधू शकतात। कोरोनावर रशियाने भारतात पहिली लस मिळवली आहे। कोरोना या संसर्गामुळे आपण सॅनिटायझर मास्कचा वापर केला पाहिजे। हे सगळं नेहमी आपल्याला डॉक्टर, सफाई कामगारही सांगतात, ते त्यांचं आपण ऐकले पाहिजे। मी तुम्हाला अशी एक निम्र विनंती करते की डॉक्टर पोलीस कर्मचारी हे आपल्याला सांगतात की कोरोनाला सामील व्हायचं, घाबरून नाही जायचं, आपण कोरोनाला सामील झाले पाहिजे, हे आपल्याला ते नेहमी सांगत असतात। डॉक्टर आपल्या जगासाठी कोरोनावर उपाय व लस शोधत आहे। पोलीस आपल्या कोरोना काळामध्ये आपल्या देशाचं संरक्षण करत आहेत। म्हणजे लोकांना सांगतात की बाहेर पडू नये, अत्यावश्यक सेवांना सांगतात की बाहेर पडताना सॅनिटायझर मास्कचा वापर करावा। सफाई कामगार नेहमी स्वच्छता ठेवतात आपल्या देशासाठी। स्वच्छता कामगार नेहमी स्वच्छता ठेवतात, कुठेही घाण करत नाही, ते आपल्यासाठी एवढं करतात। तर आपणही त्यांच्यासाठी थोडंफार केले पाहिजे। आपण सतत सॅनिटायझर मास्कचा वापर केला पाहिजे, साबणाने हात स्वच्छ धुतले पाहिजे, हे आपल्याला सर्वजण सांगतात। अत्यावश्यक सेवकही आणि बाहेर लोकही सांगतात, मग आपण ते केले पाहिजे। कोरोना काळातील खरे देवदूत म्हणजे पोलीस, डॉक्टर, कर्मचारी, सफाई कामगार आहेत। हे आपले कोरोना काळातील खरे देवदूत आहे। धन्यवाद।